वसमत येथे सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखेच्या वतीने 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांचा सन्मान बँकेत बोलावून स्वागत करण्यात आलं. महिलांचे झिरो बॅलन्सवरती खाते सुरू करून देण्यात आले. विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखा प्रबंधक अधिकारी यांनी ॲक्टिव्ह मराठीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शाखाधिकारी गोविंद देशमुख, अधिकारी पुरुषोत्तम मुळे, कर्मचारी मुंजाजी बोबडे, विठ्ठल जमदाडे, प्रणव तामसेकर, राम माटोरे, गजानन देशपांडे आदी मान्यवरांसह महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर कोसलगेंसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली. नमस्कार सर. नमस्कार. ॲक्टिव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर. आपण महिला दिनानिमित्त काय प्रोग्राम काय अरेंज केला होता सर? आमच्या सांगली अर्बन बँक परिवाराच्या वतीने सर्व महिलांचा सन्मान करण्याचे ठरविलेले होते. त्यानुसार आम्ही आपल्या विविध क्षेत्रातील नामवंत अशा ठेवीदार, खातेदार, उद्योजक अशा विविध महिलांना घरी जाऊन भेटी दिल्या. तसेच शाखेतसुद्धा महिलांना बोलून सत्कार करण्यात आला. त्यामध्ये फुलना फुलाची पाकळी अशा स्वरूपात आम्ही भेट दिलेली आहे. आमच्या बँकेचे सन्माननीय अध्यक्ष श्री गणेश गाडगीळ साहेब, तसेच आमचे पालक संचालक माननीय श्री श्रीकांतराव देशपांडे साहेब यांच्या सर्वांच्या मदतीने, तसेच आमच्या बँकेचे CO श्री उल्हास नाईक साहेब, विभागीय अधिकारी श्री विश्राम भरणे साहेब, तसेच माझे सर्व सहकारी वसमतनगर शाखेचे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज विविध असे उपक्रम राबवून आम्ही विशेषतः महिला दिन उत्साहात साजरा केला. याबद्दल मी सर्व महिला वर्गांना सांगली अर्बन बँक परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.